या शैक्षणिक वर्षाच्या आज संपन्न होत असलेल्या पालक मेळाव्याचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वी ए जाधव सर, प्रमुख अतिथी जे आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व पालक आहेत ते श्री माननीय पद्माकर कोयले सर व श्री मिलिंद राऊतजी, महाविद्यालयाचे दोन्ही उपप्राचार्य डॉक्टर जगताप आणि डॉक्टर मांजरे सर, माझ्या सदस्य समितीचे सदस्य डॉक्टर डी बी कोनाळे सर, डॉक्टर एस व्ही चाटे सर, महाविद्यालयाचे प्रबंधक श्री बी के पाटील सर, त्यांचे सहकारी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी व या ऑनलाईन पालक मेळाव्याला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पालक, मी आपल्या सर्वांच्या या ऑनलाईन पालक मेळाव्यात सहर्ष स्वागत करतो. उच्च शिक्षणात पालकांना एक महत्वाचं असं स्टेक होल्डर म्हणजेच मराठीत भागधारक मानलं जातं. आजपर्यंतच्या जवळजवळ सर्वच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक ते माध्यमिक उच्च माध्यमिक व उच्च शिक्षणात पालकांची भूमिका महत्वाची मानली गेलेली आहे. याचबरोबर 2020 नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असो व फेब्रुवारी 2021 युजीसी पब्लिश केलेल्या क्वालिटी मँडेट फॉर हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इंडिया असो, उच्च शिक्षणातील पालकाच्या इन्व्हॉल्वमेंटचं महत्व पुन्हा पुन्हा अधोरेखित केलं गेलं आहे. होम इज द फर्स्ट स्कूल अँड पॅरेंट्स आर द फर्स्ट टीचर्स, ही हे विश्वव्यापी सत्य आहे. मात्र अनेक स्टडीज व त्या स्टडीजचे स्टॅटिस्टिक्स असे सांगतात की पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक शिक्षकाच्या तुलनेनं महाविद्यालयीन पाल्याच्या शिक्षणात त्यांच्या पालकाची इन्व्हॉल्वमेंट ही खूपच कमी दिसते व पाल्य हे सुज्ञ वयातील असतात असे मानले जाते, म्हणून ते साहजिकही आहे. मात्र सदर इन्व्हॉल्वमेंट इतक्या कमालीची कमी असणे किंबहुना नगण्य असणं हेही आपल्या पाल्याच्या व एकूणच उच्च शिक्षणाच्या विकासाच्या मापदंडात धोक्याचं साबत होऊ शकतं. शिक्षकानंतर पालकांची जबाबदारी मोठी असते. ती जबाबदारी प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्यासाठी खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्यास आपले विद्यार्थी खूप प्रगती करू शकतील. मानसशास्त्राचा नियम आहे, जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात पालक त्याचबरोबर शिक्षकाबद्दल आदर असतो, श्रद्धा असते, तेव्हा त्यांच्या अंतर्मनाची द्वारे आपोआप उघडली जातात व ज्ञानार्जनातील समरसता वाढते. विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक व पालक यांचे बंधानुबंध चैतन्यपूर्ण स्वरूपाचे असावेत. शिक्षकाला घडवायची कलाकाराची भूमिका, शिक्षकाला घडवणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यावर सुसंस्कार, नीतिमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी याची सुंदर नक्षी उमटण्यासाठी पालकाची भूमिका अति महत्वाची आहे. यासाठी विद्यार्थी पालक व शिक्षक यांची पुनश्च एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे. SCBC ची एक स्टडी द व्हॅल्यू ऑफ एज्युकेशन द प्राइज ऑफ सक्सेस या नावानं नेटवर उपलब्ध आहे. यात 15 देशातील उच्च शिक्षण घेणाऱ्या 10,478 पालक व 1,507 विद्यार्थ्यांनी एका प्रश्नावलीच्या मते नोंदवली त्यांची मते. त्यात आपल्या देशातीलही 505 पालक व 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातील दोन निष्कर्ष महत्वाचे इथं उल्लेख करण्यासारखे आहेत. एक, भारतीय विद्यार्थी त्यांच्या पुस्तक किंवा कोर्स मटेरियलपेक्षा कपडे, फॅशन व जिभेचे चोचले पुरवण्यावर जास्त खर्च करतात. आणि दुसरा अतिमहत्वाचा पालकाच्या सर्व निष्कर्ष असा आहे की भारतीय पालक आपल्या आयुष्यातील कमाईचा सर्वाधिक खर्च मुलाच्या शिक्षणावर करतात. प्रसंगी अधिकचे काम करतात, ओव्हरटाईम करतात, तर गरज बसल्यास कर्जही काढतात. सदर रिपोर्ट हा हिंदुस्थान टाईम्स ग्रुपच्या मिंट ह्या वाणिज्य वृत्तपत्रात च्या ऑगस्ट 2018 पण आलेला आहे. जर पालकांचा आपल्या पाल्यासाठी शिक्षणासाठी एवढा त्याग असेल तर त्यांचा चांगला आउटपुट आला पाहिजे. यासाठी शिक्षक पालकच नव्हे तर पालक व महाविद्यालयाचे प्रशासन यामध्ये सुद्धा समन्वय व सुसंवाद असायला हवा आहे. येथे शिक्षक पालक यांच्यात नसलेल्या समन्वयाचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचं दिसून येतं. आपलं पिल्लू रोज कॉलेजला जातं पण वर्गात जातं का, टेस्ट देतं का, प्रोजेक्ट देतं का, यावर माफक का होईना पालकांचं लक्ष असणं गरजेचं आहे. त्यांचे कच्चे दुवे आपण दोघांनी मिळून किंवा सर्वांनी मिळून शोधले पाहिजेत आणि चर्चेतून ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी पालकांचा महाविद्यालयाशी, विशेष शिक्षकाशी नियमित संपर्क व संवाद जमल्याचा सुसंवाद असला पाहिजे. पालक आणि शिक्षकाच्या समन्वयातून उद्याची पिढी आणि राष्ट्राचे आधारस्तंभ घडणार आहेत. आणि याचसाठी आज या पालक सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये जशा आम्ही तुम्हाला काही सूचना करतो तशा तुमच्या सूचनांचा आम्ही फक्त आदरच नाही तर सन्मानपूर्वक व गांभीर्यपूर्वक विचार करणार आहोत. आपल्या ऐकून घ्यायला, आपल्या प्रश्नाची उत्तरे द्यायला, आपल्या शंकेचे व सूचनेचे सन्मानपूर्वक व गांभीर्यपूर्वक निरसन करण्यासाठी आम्ही सर्वच आमचे नाही तर आपले प्राचार्य, दोन उपप्राचार्य, कार्यालयाचे प्रबंधक, त्यांचे सहकारी, शिक्षक वर्ग उपस्थित सेवेत आहोत. एवढेच नाही तर आपणास मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही दोन अतिथींना जे आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पण आहेत आणि सद्यस्थितीतले माजी आणि सध्यातले पालक पण आहेत, ते माननीय श्री पद्माकर कोयले सर आणि श्री मिलिंदजी राऊत यांना निमंत्रित केले आहे. पुनश्च आपल्या सर्वांचे स्वागत करून मी माझे हे छोटंसं प्रास्ताविक इथे थांबवतो आणि आजच्या अतिथीचा परिचय करून द्यायला माझे सहकारी डॉक्टर डी बी कोनाळे सर यांना विनंती करतो. डॉक्टर कोनाळे सर. कोनाळे सर अनम्यूट करा, अनम्यूट करा. अनम्यूट. नमस्कार. या पालक मेळाव्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आजच्या या पालक मेळाव्याचे अध्यक्ष माननीय प्राचार्य श्री विनायकराव जाधव सर, कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक ए एम नवले सर, आयक्यूसी कोऑर्डिनेटर, कार्यालयाचे प्रबंधक व माझे सर्व सहकारी मित्र व आलेले सर्व पालक, आज या ठिकाणी पालक मेळाव्यानिमित्त आपण या ठिकाणी जमलेले आहोत. या पालक मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री पद्माकर मनोहरराव कोयले सर व श्री मिलिंद राऊत सर हे दोन प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. पद्माकर मनोहरराव कोयले सर हे शाहीर अण्णाभाऊ साठे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड येथे प्राचार्य म्हणून काम करत आहेत. त्यांचे मूळ गाव शेलाळे आहे. विशेष सांगण्यासारखं म्हणजे पद्माकर कोयले सर एम ए इंग्लिश व बी एड आहेत. त्यांनी बी ए पर्यंत शिक्षण शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे घेतलेलं आहे. तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ इंदुताई पद्माकर कोयले या जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्य करत आहेत. त्यांनी सुद्धा 11वी 12वीचं शिक्षण आपल्याच महाविद्यालयात घेतलेलं आहे. पद्माकर कोयले सरांना महात्मा ज्योतिबा फुले परिषद नांदेड यांचा शिक्षक रत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या दोन्ही मुली धनश्री पद्माकर कोयले व मनश्री पद्माकर कोयले या आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहेत. धनश्री पद्माकर कोयले आपल्या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेली असून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असून इंग्रजी विषयामध्ये विद्यापीठाचे 2 गोल्ड मेडल त्यांना मिळालेले आहेत. सध्या धनश्री कोयले या एमपीएससीची तयारी करीत आहेत. मनसी पद्माकर कोयले ही विद्यार्थिनी सध्या बीएससी FY या वर्गात शिक्षण घेत आहे. तर या पद्धतीनं असे जे पालक ज्यांनी महाविद्यालयामध्ये स्वतः तर शिक्षण घेतलेलंच आहे परंतु त्यांच्या पाल्यांना सुद्धा या ठिकाणी आपल्या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी पाठवलेलं आहे. दुसरे पालक आहेत श्री मिलिंद भीमराव राऊत सर. हे सध्या विद्यावर्धनी इंग्रजी माध्यम या शाळेत इंग्रजी विषयाचे सहशिक्षक म्हणून कार्य करत आहेत. ते शिवाजी महाविद्यालय उदगीरचे माजी विद्यार्थी पण आहेत. त्यांना समाजरत्न पुरस्कार हा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे. तसेच बीएससी शिवाजी महाविद्यालयात करीत असताना अभिनय क्षेत्रातील विद्यापीठाचे स्वर्णपदक सुद्धा त्यांनी प्राप्त केलेले आहे. त्यांना अभिनयाची आवड असल्यामुळे एक अभिनेते म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे. महाविद्यालयीन जीवनामध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासोबत त्यांनी अभिनय केलेला आहे. त्यांनी प्राचार्य म्हणून मेरी डॅफोडिल्स इंग्लिश स्कूल येथे कार्य केलेले आहे. तसेच औषध निर्माण करणाऱ्या विविध कंपन्यांमध्ये एरिया मॅनेजर म्हणून कार्य केलेलं आहे. त्यांच्या दोन मुली प्रियवंदा मिलिंद राऊत 11वी ते MCOM पर्यंत शिवाजी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. MCOM BCOM MCOM या दोन्ही वर्गामध्ये प्रियवंदा मिलिंद राऊत यांनी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. सध्या बँकेत कार्य करीत आहेत. दुसरी मुलगी अरुंधती मिलिंद राऊत 11वी ते BSc पर्यंतचे शिक्षण शिवाजी महाविद्यालयामध्ये घेतलेलं आहे. सध्या फॅशन डिझायनर
म्हणून प्रोफेशन ते करत आहेत. तर या सर्व दोन्ही पालकांचं या ठिकाणी स्वागत, तसेच इतर सर्व पालकांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या दोन्ही प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर कुनाळे सर, आपण छान परिचय करून दिला. दोघंही माझे विद्यार्थी आहेत, माझे आणि सद्यस्थितीतले पालक आहेत आणि दोघांच्याही पाळल्याने या महाविद्यालयातून आणि ह्या दोघांनीही बऱ्याचशा अचीवमेंट्स केलेले आहेत. यानंतर मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी संस्था व महाविद्यालयाचा थोडक्यात परिचय देत स्वागतपर छोटेखानी अभिभाषण करावे. डॉक्टर प्राचार्य डॉक्टर विजय जाधव सर. आजच्या या ऑनलाईन पालक मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी श्री पद्माकरजी कोयले, दुसरे पालक आणि महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आजचे निमंत्रित माझे वर्गमित्र श्री राऊत, आजच्या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर नवले, त्यांची टीम, महाविद्यालयाचे दोन्ही उपप्राचार्य डॉक्टर जगताप, डॉक्टर मांजरे व त्याचबरोबर महाविद्यालयाच्या IQAC चे कोऑर्डिनेटर डॉक्टर पवार, सर्व प्राध्यापक, पालक आणि या मेळाव्याला जमलेले पालक आणि विद्यार्थी मित्र हो, या सर्वांचं या पालक मेळाव्यासाठी मी मनपूर्वक स्वागत करतो व थोडक्यात महाविद्यालयाची माहिती देतोय. किसान शिक्षण प्रसारक मंडळानं क्वालिटी एज्युकेशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ मासेस हे ब्रीद घेऊन 15 जून 1968 रोजी शिवाजी महाविद्यालयाची स्थापना केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांच्या सीमा भागातील बहुजनांच्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींना गुणवत्तायुक्त उच्च शिक्षण मिळावं, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं हे महाविद्यालय ही संस्था आज कार्यरत आहे. आज महाविद्यालयात 3,500 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यात मुलींची संख्या 65% जास्त आहे. महाविद्यालयामध्ये 11वी पासून ते संशोधनापर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. त्यात 8 PG कोर्सेस, 4 रिसर्च सेंटर व त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं केंद्रही आहे. तेथे जवळपास 1,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, म्हणजे 3,500 आणि हे 1,000 म्हणजे जवळपास 4,500 विद्यार्थी या आमच्या कॅम्पसमध्ये शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयामध्ये 90% प्राध्यापक उच्च विद्याविभूषित म्हणजे PhD प्राप्त आहेत. महाविद्यालयामध्ये काही ज्या सुविधा आहेत त्या सुविधेबद्दल मी थोडस इथं सांगतोय. एक, महाविद्यालयामध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेली आहेत. सर्व विद्यार्थी कर्मचाऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये महाविद्यालय स्वयंपूर्ण आहे. महाविद्यालयाच्या छतावर सोलार पॉवर जनरेशन बसवण्यात आलेला आहे. यामध्ये आमच्या महाविद्यालयाला जेवढी वीज लागते ती गरज आमची पूर्ण होते आणि उरलेली वीज आम्ही MSEB देतो आहोत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयामध्ये जिमची व्यवस्था आहे. समृद्ध सुसज्ज असे ग्रंथालय आहे, त्यात जवळपास 1.5 लाख ग्रंथसंपदा आहे. आपण म्हणतो स्ट्रॉंग माइंड इन स्ट्रॉंग बॉडी, त्याप्रमाणे म्हणजे शारीरिक जिम सुद्धा आहे आणि मेंटली सुद्धा प्रिपेअर करण्यासाठी माझे प्राध्यापक सुसज्ज आहेत, समृद्ध आहेत, नॉलेज पूर्ण आहेत. ग्रंथालयाचं पूर्ण संगणकीकरणही झालेलं आहे. मुलीसाठी वसतिगृहाची सोय आहे. आगामी काळात मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा आमचा मानस आहे. महाविद्यालयामध्ये स्वतंत्र असे NSS, NCSS, स्पोर्ट्स व कल्चरल विभाग आहेत. महाविद्यालयाला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्याला मागील सतत 3 वर्षापासून विद्यापीठाचे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर किसान वार्षिक विशेषांकास 3 वेळेला उत्कृष्ट विशेषांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. NAC B++ दर्जाही मिळालेला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातही काम करत आहेत. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सूर्यवंशी सर हे MPSC चे चेअरमन होते. त्याचबरोबर दुसरे प्राचार्य डॉक्टर PG जाधव सर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव होते. हा कोरोनाच्या संकटात सामना करण्यात गेलाय. बराचसा काळ ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये गेला, त्यात कनेक्टिव्हिटी, अँड्रॉइड प्रॉब्लेम्स या अडचणी निर्माण झाल्या. महाविद्यालयात प्राध्यापकाच्या बऱ्याचशा जागा रिक्त आहेत, त्या भरण्याची शासनाकडनं अद्याप परवानगी नाही आहे. तरीही आमच्या महाविद्यालयाच्या स्थानिक
प्रशासनाने स्थानिक पातळीवर प्रयत्न करून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोर स्टाफची नियुक्ती करून सिलेबस पूर्ण केले, त्यांचा पूर्ण पगार महाविद्यालयाच्या बजेटमधून देण्यात येतोय, त्याला शासनाचा रुपयाही मिळत नाही. शासन क्वालिटी क्वालिफाईड स्टाफ घेण्याबद्दलचा आग्रह धरतोय, पण नेट सेट पीएचडी झालेले विद्यार्थी किंवा जे प्राध्यापक आहेत ते तुटपंच्या पगारावरती काम करायला तयार नसतात. म्हणून एमएससी झालेले विद्यार्थी पण हुशार विद्यार्थी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून चांगले निवडून त्यांना महाविद्यालयाच्या बजेटमधून पगार देऊन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये असा सदोदित प्रयत्न महाविद्यालयाचे प्राध्यापक असतील कर्मचारी असतील हे हमेशा करत राहते. कोरोना असेल किंवा हे भरती असेल या सगळ्या विपरीत परिस्थितीत आम्ही आमचं शैक्षणिक मूल्य जपत महाविद्यालयाची प्रगती करण्याचा मनोमन प्रयत्न करत आहोत. या कामी आपली आम्हाला मदत सूचना आवश्यक आहेत व त्यासाठीच या बैठकीचे आयोजन केले आहे. त्यासाठी परत एकदा आपले स्वागत करतो आणि आपण आपल्या पाल्यांना महाविद्यालयात पाठवत असताना थोडी बहुत काळजी तर आपणही घेतलात, आम्ही आमच्या लेवलवरती घेतलो तर आपण ह्या कोरोनाच्या संकटापासून निश्चितच दूर राहू असं मला वाटतंय. म्हणून मित्र हो, माझी विनंती आपल्याला सर्वांना अशी आहे की महाविद्यालयात आपल्या पाल्याला पाठवत असताना आय कार्ड त्याचं लसीकरणाचं प्रमाणपत्र युनिफॉर्म हे देऊन पाठवावं. कोरोना काळात घ्यावयाची काळजी आहे मास्क डिस्टन्स सॅनिटाईज करणं, ह्या सर्वांची जर आपण प्रत्येकाने काळजी घेतली तर निश्चितच आपण कोरोना हरवू आणि याही परिस्थितीमध्ये आपण टिकून राहू. आणि आम्ही शैक्षणिक प्रयत्न करत आहोत, आपल्या अमूल्य अशा सूचना असतील तर त्या वेलकम आहेत, आम्ही स्वागत करू आणि ज्या काही सूचना आपण करताय ते योग्य प्रकारे हाताळण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि माझे वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आमच्या टीमनं एक आपल्या स्वागतपर व्हिडिओ तयार केलेला आहे आणि तो व्हिडिओ मी आपल्या समोर शेअर करत आहे. Thank you.
Okay, thanks for watching this small 3 minutes video. Now I would like to मला मी सगळ्यांना अपील करतोय पार्टिसिपंटला, 100 पूर्ण कोटा संपलेला आहे, अनेक वेटिंग मध्ये आहेत, की शेअर युअर व्ह्यूज, तुमची मत, तुमच्या सजेशन्स किंवा तुमचे प्रश्न, काय डाऊट असतील तुमच्या पालकाविषयी, काय महाविद्यालय सुविधाबद्दल असेल, आपण शेअर करू शकतात, सजेशन्स करू शकतात, किंवा काही गोष्टी अप्रिशिएशन करायच्या तर अप्रिशिएशन सुद्धा शेअर करू शकतो. तुमच्या प्रश्नांना शंकांना उत्तर देण्यासाठी आमची पूर्ण टीम, सन्माननीय प्राचार्य आहेत, 2 उपप्राचार्य आहेत, प्रबंधक आहेत, आम्ही कमिटीचे मेंबर आहोत, आयक्यूशी कॉर्डिनेटर आहेत, आम्ही तुमचं समाधान करायचा प्रयत्न करू. आपल्या काय मागण्या असतील विद्यार्थ्याविषयी असेल, काय प्रशासकीय इन्फ्रास्ट्रक्चरल असतील, तर आपण शेअर कराव्यात, आम्ही आमच्या पद्धतीनं इथं हल करू. आणि जे इंडिव्हिज्युअल असतील समस्या, ते आपण प्राचार्यांच्या केबिनमध्ये यावं, ते प्राचार्य त्यांच्या लेवलला हल करतील. तुम्ही तुमचा हा तर एज करा, किंवा तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकतो, तुमचा व्हिडिओ इनेबल केला जाईल आमच्या याच्याकडून. यस, कोण आहे बघा पवार सर, कोण आहे ते? सदानंद मनीषा. व्हिडिओ ऑन करा, अनम्यूट करा तुम्हाला पहिल्यांदा. सदानंद कदाचित कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्याच्या आई असतील. तर आपण व्हिडिओ ऑन करा किंवा ऑडिओवर सुद्धा विचारू शकतात, आपण महिला असल्यामुळे असं बंधनकारक नाहीये. थोडं मोठ्या आवाजामध्ये अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा आपला, किंवा काय तुमचे हे आहे ते विचारा. आवाज मोठा करा, आवाज मोठा, जमलं तर व्हिडिओ चालू करा, नसेल तर तुम्ही ऑडिओवर सुद्धा बोलू शकतो. महिला आहेत का, तुम्हाला कंपल्शन करता येणार नाही. ठीक आहे, तोपर्यंत हे निवेदिताजी मेलकुंदे आहेत. तुमचा माईक माईक चालू करा मॅडम, सही माईक चालू करा. हा बोला, मोठ्या बोला, मोठ्याने बोला, तुमच्या बोलण्याची नोंद घेतली जात आहे. इथं निवेदिता ताई अनम्यूट करा, अनम्यूट करा, मायक्रोफोन चालू ठेवा तुमचा, तुमचा आवाज येत, मायक्रोफोन बंद आहे, मायक्रोफोन अनम्यूट करा मॅडम, अनम्यूट करा, म्यूट झालेला आहे. आणि आता बोला, ठीक करा इकडून. हा परत अनम्यूट झालं, तुम्ही मी इकडून अनम्यूट करत आहे, तुम्ही करा तिकडून अनम्यूट. हा आता बोला, आता बोला, मोठ्याने बोला ताई. तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही, थोडा असा तो इयरफोनचा मायक्रोफोन समोर थोडा घ्या आणि तोंडा सोनाने बोला. त्या तांत्रिक अडचणी सामोरे जात आहेत वाटतं. दुसरं कोण आहे? कोण असेल तर? हा सदानंद मनीषा झालं, नाही सदानंद मनीषाजी अनम्यूट करा तुम्ही आणि बोला तुम्ही, तुम्हाला पिन. काय तांत्रिक अडचण येतात की काय? ह्या दोघीही तांत्रिक अडचणीला सामोरे जात असावेत असं समजून, दुसरे कोण पालक आहेत, विद्यार्थ्यांची आई असेल, वडील असतील, किंवा कोणी दुसरे पालक असतील, तर व्यासपीठ तुमच्यासाठीच उभा केलेला आहे, मीटिंग तुमच्यासाठीच आयोजित आहेत.
आणखी कुणी हात रेज केलेला नाही, डायरेक्ट बगैर हँड रेज करता सुद्धा तुम्ही बोलू शकतो, व्हिडिओ चालू करून बोलू शकतो, नसेल तर व्हिडिओ बंदच राहू द्या, परंतु तुम्ही माईक चालू करा आणि बोला, मोठ्याने बोला. आणखी मनीषाजी सदानंदेंचा हात वरती आहे, आम्ही इकडून तुम्हाला सूचना करत आहेत आपण बोलावं, पण आपण आम्ही इकडून अनम्यूट पण करत आहे, पण तुमचा तिकडून हा येस बोला, आता झाला तुमचं अनम्यूट, बोला तुम्ही आता. नाही परत म्हणजे आमचे कोणतरी आमचे को होस्ट तुम्हाला अनम्यूट करत आहेत, पण तुमचा तिथून म्यूटच आहे. ठीक आहे, कदाचित आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसावा, पण मला वाटतं आमचा आवाज आमच्या सगळ्यापर्यंत पोहोचतो, तुमचा आवाज पोहोचत नाही आमच्यापाशी. वी आर अपीलिंग ऑल द रेस्ट पॅरेंट्स टू एक्सप्रेस युअर व्हॉइसेस हिअर, पुट युअर व्हॉइसेस, पुट युअर सजेशन्स. आपण आपल्या प्रश्न किंवा आपल्या काही सूचना असतील तरी मांडाव्या तिथं. हा कार्यक्रम केवळ तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे, आम्ही सगळे तुमच्यासाठी इथं आहेत. याचा अर्थ असा होतो की आमच्या महाविद्यालयात एकही कमतरता नाहीये, एकही समस्या नाहीये, एकही प्रश्न नाहीये, आणि सगळ्या सुविधा आहेत, त्याला तुम्ही समाधानकारक आहात. आणि दुसऱ्या सुविधा काय वाढवायची सुद्धा आवश्यकता असण्याची मागणी आपल्याकडून येत नाही, याचा अर्थ असा होतो आमचे प्राचार्य बरंच काय द्यायला बसलेले आहेत तयारी करून, पण आज तुम्ही मागण्या गेलेल्या आहेत. नवले सर, काल एक पालक भेटले होते, त्यांची मुलगी BSc फर्स्ट इयरला आहे, आणि मग आता कॉलेज बंद झाले, ते सोडायला आले होते, मग त्यांना सांगितले की आजपासून कॉलेज बंद आहे. ओके, पण त्यांनी प्रश्न असा विचारला की सर आता आमच्या मुलांचं कसं, बघ आता ऑफलाईनच्या बाबतीत तर सर्व व्यवस्थित होते इथे, ऑनलाईनच्या बाबतीत तुमच्याकडे काय प्लॅन आहे? तर मग कदाचित इतर पालकांचा ह्या प्रश्न असू शकतो. या प्रश्नाला आपण प्रातिनिधिक प्रश्न म्हणून घ्यायला हरकत नाही, त्या पालकांचा प्रश्न अनेक पालकांचा वाईस समजून तुमच्या माध्यमातून समोर आला असेल, तर बहुतेक लोकांनी हे आपल्याला ह्याच्या बऱ्याचशा आयडिया असल्यामुळं सिलेबस 90-95% वर कव्हर केलेले आहेत, युनिट टेस्ट प्रोजेक्टचं काम केलेलं आहेत, जे राहिलेलं आहे ते प्राचार्यांनी सूचना मला वाटतं काढलेली आहे, काढतील ऑनलाईन मोडनं त्यांच्या सोयीनुसार ते डिलिव्हरी करतील, त्यांचे क्लासेस डिलिव्हर होतील, ज्यांचं राहिलंय त्यांचं, आणि ज्यांचं राहिलं नाही ते रिवाईज करतील. प्रॉब्लेम असा आहे की जो पॅन्डेमिक फर्स्ट व्यवसाय आणि सेकंड आपल्याला अनुभव आहे की विद्यार्थ्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम आहे ग्रामीण भागातली, आणि त्यामुळं उपस्थिती एवढी नगण्य आहे, त्यामुळं आम्हालाही ग्रुप येत नाही प्राध्यापकांना ऑनलाईन शिकवताना. जर आपली संख्या चांगली आली तर तेही होतील, आणि प्राचार्याच्या वतीनं तुम्ही त्यांना आश्वासन देऊन टाकात की बहुतेक तर सिलेबस सफर झालेला नसावा असं मला वाटतं, मला जे माहीत आहे, आणि ज्यांचा झाला असेल ते ऑनलाईन घेतील, त्याचं प्राचार्य उपप्राचार्य त्याचं काय पॉलिसी आहे ती ठरवतील, ते मॅन्डेटरी आलेली आम्ही फॉलो करू. बस पवार सर, आणखी एकदा आवाहन करा तुम्ही, कदाचित माझ्या आव्हानाला सर्व पालकांना परत एकदा विनंती करतो, प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी आवाहन करावं, कदाचित आमच्या आव्हानाला ते दाद देत नाही, तुमच्या आव्हानाला देतात का बघू. सर्व पालकांना परत एकदा आवाहन करतो की जर काही क्वेश्चन्स असतील किंवा एखादी चांगली गोष्ट असेल महाविद्यालयाबद्दल जी तुम्हाला शेअर करायची वाटते, तुम्ही शेअर स्वतः करा, अप्रिशिएट स्वतः, हा तुम्ही ते शेअर करू शकता. अन्यथा प्राचार्य साहेब एकदा विनंती आहे, तुम्ही एकदा आवाहन करा, नाहीतर आपण पुढल्या सेगमेंट कडे जाऊयात. सर्व पालकांना माझं आवाहन आहे, विनंती पण आहे की ज्या काही सूचना तुमच्या असतील त्या तुम्ही मांडाव्यात, म्हणजे पुढे काय इम्प्रुव्हमेंट करता येतं, काय फॅसिलिटीची अपेक्षा तुम्ही करता आहे आणि काय देऊ शकतो याचा विचार आम्हाला करता येईल, आमच्या मॅनेजमेंटला सांगता येईल, आणि त्या फॅसिलिटी आपल्याला देण्याचा आम्हाला प्रयत्न करता येईल. पण आपण मांडलाच नाहीत, आम्हाला तुमच्या सूचनाच आल्या नाहीत किंवा अडचणी कळल्या नाहीत, तर पुढची व्यवस्था करणं थोडंसं अवघड आहे. जे पवार सरांना जो प्रश्न विचारला होता त्याबद्दल आम्ही प्राध्यापकाला सूचना दिलेल्या आहेत, जे काही त्यांचे क्लासेस ऑनलाईन होतील त्याचे प्रूफ सुद्धा ठेवायला सांगितलेले आहेत, प्राध्यापक प्रूफ ठेवतील, पण विद्यार्थ्याला समजावं म्हणून विद्यार्थ्याच्या काय अडचणी असतील त्यांनी ते मांडाव्यात पालकांनी.
धन्यवाद। तरी पण आपल्याला काही प्रश्न उपस्थित झाला तर एक टॉक झाल्यानंतर किंवा दुसरे दोन टॉक झाल्यानंतर आम्ही परत संधी देऊ, आपण हँड रेज केला तर आपण दुसऱ्या सेगमेंटकडं वळूयात। प्रमुख अतिथी जे आहेत, जे माजी विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्यांचं मार्गदर्शनासाठी त्यांना निमंत्रित केलं आहे। सर्वप्रथम मी पद्माकरजी कोहिले सरांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं। आपण पालक आपण विद्यार्थी होता, तिथले माजी विद्यार्थी आहात, आपले काही अनुभव थोडक्यात शेअर करावे। आपण एक पालक आहात, आपली एक कन्या, दोन कन्या, एक कन्या माजी विद्यार्थी आहे, सध्या पुण्याला अभ्यास करत आहे, MPSC वाटतं, धनश्री, त्यांनी दोन गोल्ड मेडल घेतलेले आहेत इंग्लिशमधले। दुसरी कन्या आता BSc करत आहे आपली। त्यांचे काही त्यांच्याद्वारे तुम्हाला काही समस्या जाणवल्या का, किंवा तुम्ही काही ॲप्रिसिएशन एक प्रातिनिधिक म्हणून तुम्ही त्या गोष्टी शेअर करू शकतो। आणि आपल्याला दिलेला जो वेळ आहे त्या वेळेच्या आत 10 मिनिटाच्या आत आपण आपलं मार्गदर्शन उपस्थित पालक मेळाव्यातील पालकांना आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा करावं। परत विनंती करतो आदरणीय पद्माकरजी कोहिले सर, अनम्यूट करा। अनम्यूट झालं नाही, अनम्यूट करा, आम्ही कुठं करतो, आम्ही केलं, तुम्ही करा। हा ओके, आवाज येतोय सर? हा येतोय सर, पिन करा तुम्ही। जय जिजाऊ, जय शिवराय। आजच्या पालक मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्व एकत्र जमलेले आहोत। फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची अंमलबजावणी त्यांच्या जन्माआधीच करणाऱ्या छत्रपती शिवरायांना वंदन करून त्यांच्या नावावर चालणाऱ्या किसान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित शिवाजी महाविद्यालय उदगीर येथील पालक सभेतील सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जाधव विनायकराव सर, उपप्राचार्य डॉक्टर जगताप सर, डॉक्टर मांजरे सर, सर्व माननीय प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय डॉक्टर नवले सर आणि सर्व जमलेले सन्माननीय पालक वर्ग, आज आपल्यासारख्या सुशिक्षित उच्च शिक्षित लोकांमध्ये मला बोलायची संधी मिळाली ते माझं मी सौभाग्य समजतो। मी जिथे घडलो ते शहर म्हणजे उदगीर, आणि उदगीर हे शिक्षणाचं पूर्वीपासून माहेरघर राहिले। ज्यावेळी नीट आणि CET नव्हत्या त्यावेळी सर्वात जास्त माझ्या मतानं शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी MBBS आणि इंजिनिअरिंग मध्ये जात असत। आता नीट आणि JEE या सगळ्या स्पर्धा परीक्षा असल्यामुळे थोडस चित्र वेगळं आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते कमी नाही। माझे उच्च शिक्षण शिवाजी महाविद्यालयात झालं। आता सरांनी सांगितलं माझी मोठी कन्या धनश्री पद्माकर कोहिले हिनं तिथं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे। BSc मध्ये तिथं CBZ असा ग्रुप होता। आणि मला असं वाटतं जिथे महात्मे राहतात ते तीर्थक्षेत्र, आणि विविध प्रकारचे महान व्यक्तिमत्व या कॉलेजमध्ये या कॅम्पसमध्ये मी बघितलेलं आहे। ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणाऱ्या गुरुजनांचा जणू खजिना चित्र आहे। माझी पत्नी, माझे मोठे बंधू, मी स्वतः, माझ्या काकाची दोन मुलं, माझे सुरत भाऊ, हे सर्व एका कुटुंबातील बरेच लोक या महाविद्यालयात शिकलेले आहेत। आणि माझा या महाविद्यालयाशी खूप जुना संबंध आहे। माझ्या वडिलांचे मित्र श्री पांडुरंगरावजी जाधव सर हे तेथील प्राचार्य राहिलेले होते, आणि पांडुरंगराव जाधव सरांचा खूप शिस्तबद्ध असा कार्यक्रम असायचा जो की पुढं आता श्री विनायकराव जाधव सरांनी सुद्धा चालूच ठेवला। माझ्या मोठ्या मुलीस धनश्री कोहिले ही प्रथम वर्ष BSc मध्ये 2017 93% गुण पडले होते, 2018 94% आणि फायनल इयर मध्ये 2019 91.34 असे अतिशय मौल्यवान असे तिला गुण मिळालेले। श्री नवले सरांच्या मार्गदर्शनामुळे तिला इंग्रजी विषयात सर्व शाखांमध्ये प्रथम असं गोल्ड मेडल मिळालेलं, सुवर्ण पदक। आणि दुसरी गोष्ट म्हणजे विज्ञान शाखेतही तिला गोल्ड मेडल मिळालं, आणि ही एक चांगली संपादन सर्व
शिक्षकांच्या सर्व शिक्षकांच्यामुळे शक्य झाली हे मला कबूल करावं होतं. आणि आपलं आपली कृतज्ञता व्यक्त करण्यामध्ये कसलीही आपण कमतरता ठेवू नये असं मला वाटतं. आणि आज मला माझी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जो जी संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. किसान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित असं जे ज्या पाठीवर लिहिलेलं आहे ज्यांच्या शाखा 5-6 शाखा इथं आहेत उदगीर तालुक्यामध्ये आहेत लातूर जिल्ह्यामध्ये आहेत त्या महाविद्यालयात व त्या महाविद्यालयात व पूर्ण जिल्ह्यात ज्या शाखा आहेत तिथं शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी जणू या शाखा स्थापन केल्या. शिक्षणावर केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम परतावा देऊ शकते. शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम व्याज मिळवून देते असं म्हटलं जात. पण ही गुंतवणूक अशा महाविद्यालयातून केली असता कमी गुंतवणूक व परतावा जास्त मिळेल याची मी तुम्हाला हमी देतो, सर्व पालकांना हमी देतो. या महाविद्यालयात मला पूर्वीपासून आणि आताही आढळलेली वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो. या महाविद्यालयात मुलींसाठी अतिशय सुरक्षित असं वातावरण आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरामध्ये ये जा करूनही शिकू शकतात असं मध्यवर्ती ठिकाणी आहे. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गोडा या महाविद्यालयाकडे आहे हे आपल्याला कबूलच करावं लागेल. इथं वेल इक्विप्ड लायब्ररीज अँड लॅबोरेटरीज अवेलेबल आहे आणि सुसज्ज अशी इमारत आहे. यासाठी अनेक वर्षापासून अनेक महान व्यक्तिमत्वांनी आपली आपला वेळ आणि पैसा यासाठी खर्च केलेला आहे. आणि सर्व स्टाफ अतिशय कोऑपरेटिव्ह असा आहे. सर्व प्राध्यापक कोणत्या विद्यार्थ्याला अडचणीत मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. माझे मित्र टेकाळे सर यांना तर मी बऱ्याच गोष्टी नुसत्या फोनवर सांगत असतो. टेकाळे सर हे माझे पूर्वीचे सहकारी आहेत, म्हणजे आम्ही एका युनिटमध्ये काम केलं. मोठ्या प्रमाणात ग्रंथसंपदा सुद्धा आपल्या महाविद्यालयात उपलब्ध आहे आणि सुसज्ज अशी लायब्ररी मी अनुभवलेली सुद्धा आहे आणि आज आजही पाहिलेली आहे. विविध प्रकारचे प्रात्यक्षिक आधारित प्रकल्प इथे राबवले जातात. ग्रुप तयार करून प्रोजेक्ट पूर्ण करून घेतले जातात. मी माझ्या मुलीचे रेकॉर्ड बुक्स आता बघितलेले, अतिशय सुंदर असे रेकॉर्ड बुक्स आहेत. श्री नेटुरे सर यांना त्याचं श्रेय जातं. नेटुरे सरांनी जी रेकॉर्ड बुक तयार केलेले आहेत तसेच जे प्रकल्प राबवलेले आहेत. सध्या तिचा जो प्रकल्प होता बायो विजन बुकलेट ऑफ आर्थोपोडा, हा प्रोजेक्ट अतिशय सुंदर वाटला. विद्यार्थ्यांना जेवढं तुम्ही लेखनाचं काम द्याल तेवढं ते परफेक्ट होऊ जाते. आत्ताच्या काळामध्ये सध्या या कोरोनाच्या लाटेमध्ये प्रकार असा झालाय की विद्यार्थी आळशी बनत जात आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या आदेश पालन करणं थोडस जड वाटत आहे. कारण काय की लिखाणाची सवय मोडली. बऱ्याच अशा बातम्या येत आहेत की विद्यार्थ्यांना MCQ टाइपच सगळे क्वेश्चन असं वाटत. पण लेखन कला कशा विकसित होणार आणि त्यामुळं हा प्रकल्प श्रीमान नेत्रे सरांचा मला खूप आवडला. प्रयोगशाळेत सर्व प्रकारचे प्रयोग प्रत्यक्षात विविध बॅचेसच्या माध्यमातून या महाविद्यालयात घेतले जातात आणि सर्व लॅबोरेटरीज अतिशय वेल इक्विप्ड आहेत. अतिशय सुंदर अशा लॅबोरेटरी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही इथे केलं जातं आणि मी ते स्वतः अनुभवलेलं आहे. हवेहवेचे कौटुंबिक वातावरण आपोआपच तयार होते. महाविद्यालयाकडे ओढा आपोआप लागावा या दृष्टीने इथे प्रयत्न केले जातात. म्हणजे ते एक खूप मोठं असं कुटुंब आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे महाविद्यालय म्हणजे जणू छोटेसे विश्वविद्यापीठाचं आहे, युनिव्हर्सिटी. विद्यार्थ्यांना कॉलेजची ओढ लागावी असं सर्व कौटुंबिक वातावरण तिथं असल्यामुळं प्रेमळ प्राध्यापक वर्ग प्राध्यापिका सर्व शिक्षक वृंद असल्यामुळं माझी मुलगी अगदी सुट्ट्या लागल्यानंतर सुद्धा कोरोनाचं लॉकडाऊन झाल्यानंतर सुद्धा म्हणजे कॉलेज बंद झाल्यानंतर सुद्धा एक दिवस तिथं राहून वाट बघून सर्वांची परवानगी घेऊन येत आहे. या महाविद्यालयाचे सर्व सन्माननीय प्राध्यापक तसेच प्राचार्य डॉक्टर माननीय विनायकराव जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले कार्य उत्तम रीतीने करतात. माननीय श्री टेकाळे सर यांचा मी पूर्वी उल्लेख केलेला आहे. अतिशय सुंदर असं त्यांचं वर्तन असतं. विद्यार्थ्यासाठी
विद्यार्थ्यासाठी ते नेहमीच धडपडत असतात आणि नेहमी फिरत असतात त्यांच्या समस्या सोडवतात. माननीय श्री तिरपुडे सर यांच्याशी माझा संपर्क झालाय, त्यांच्याबरोबर बोलून मी बराच वेळ बसून बोललेलो. पावडे मॅडम, श्री मुळे सर हे सर्व अतिशय सुंदर असे कर्मचारी रसायनशास्त्र विभागाचे आहेत. श्री आरती बिरादार सर, श्री न्यूट्रे सर, शीर्षे मॅडम, चाटे सर हे जीवशास्त्र शाखेत आपले सुंदर कार्य करतात. श्री डॉक्टर नवले सर हे जणू पंडिया सरांची रिप्लेसमेंट आहेत मला वाटतं. डॉक्टर पंडिया सर हे आम्हाला इंग्रजी शिकवत असताना आम्हाला असं वाटायचं हॅज इफ वी आर वॉचिंग अ मूवी, जणू काही आम्ही सिनेमा बघतोय असे मंत्रमुग्ध होऊन आम्ही बघायचो. आणि लालकोट सर वगैरे त्यावेळेला आम्हाला शिकवायला होते. अतिशय सुंदर असा इंग्रजीचा स्टाफ होता आणि आताचा इंग्रजीचा स्टाफ अतिशय सुंदर आहे हे मला कबूलच करावं असं वाटतं. श्री सूर्यवंशी सर हे हिंदी विभागाचे सुंदर रित्या कार्य पाहतात. एनएसएस सारखे प्रकल्प इथे राबवले जातात हे अतिशय वाखाणण्याजोगी बाब आहे. या सर्व बाबींमध्ये जी मॅनेजमेंट बॉडी आहे त्याचं सुद्धा काही पार्टिसिपेशन आपल्याला मेन्शनच करावं लागेल. अध्यक्ष साहेब, माननीय नामदेवराव रामराव सांबले साहेब, मला जेवढं माहित आहे मी तेवढं सांगतो, काही जर चूक झाली याच्यात क्षमा असावी बरं का. उपाध्यक्ष माननीय श्री अशोकराव पाटील राजूरकर साहेब हे खूप दिवसापासून मी त्यांच्या संपर्कात राहतो. कोषाध्यक्ष माननीय श्री श्रीरंगराव पाटील एकंबेकर साहेब, सचिव श्री ज्ञानदेव झुरगे साहेब, माननीय श्री अजित पाटील तोंडचिरकर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉलेज अतिशय सुंदररित्या चालते. यापूर्वी स्वर्गीय डॉक्टर पांडुरंगराव जाधव सर, मी पूर्वी यापूर्वी उल्लेख केला ते माझ्या वडिलाचे मित्र होते, माझे वडीलही शिक्षक म्हणून रिटायर झाले, ते व्हाईस रजिस्टर म्हणून त्यांनी एसआरटी युनिव्हर्सिटी एसआरटी मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड इथे त्यांनी काम पाहिलेलं आहे. हे अतिशय अभिमानास्पद बाब आहे की त्यांनी शिवाजी महाविद्यालयाला अतिशय शिस्तबद्ध असं वर्तन लावलं आणि ते कुणाच्याही धमकीला वगैरे घाबरत नव्हते. त्यांचा उल्लेख न करता जर मी पुढे गेलो असतो तर हे माझं कृतज्ञता व्यक्त करण्याला काय अर्थ राहिला. स्वर्गीय माननीय श्री अप्पारावजी पाटील तुंचिरकर, माननीय श्री ऍडव्होकेट दत्तगिरीजी तुंचिरकर, माननीय श्री किशनरावजी पाटील तुंचिरकर या तुंचिरच्या सर्व त्रिमूर्तींचा खूप मोठा सिंहाचा वाटा या शिवाजी महाविद्यालयाच्या यशामध्ये आहे असं मला नमूद करावं असं वाटतं. माननीय स्वर्गीय भगवान सिंगजी बायस सर हे तुमच्या संस्थेचे अतिशय अविभाज्य घटक होते जरी ते शिक्षक असले तरी. माननीय श्री नरसिंहराव पाटील एकंबेकर हे फाउंडर मेंबर म्हणून त्यावेळी होते, त्यांचा ऍक्सिडेंट म्हणजे शालेय कामात असतानाच किंवा कॉलेजच्या कामात असताना मृत्यू झाला याचाही मला इथं उल्लेख करावा असं वाटतो. या सर्वांचे योगदान खूप मोठे आहे. किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या जडणघडणीत यांचा खूप मोठा उल्लेख आहे. यांचा उल्लेख केला नाही तर माझ्या कृतज्ञतेला अर्थ राहणार नाही म्हणून हा उल्लेख केला. जसे की आईची माहिती लिहिण्यास आपल्याला कागद शाई आणि शब्द सगळेच कमी पडतात, तद्वतच माझ्या बाबतीत शिवाजी महाविद्यालय आहे. त्यांचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही. आईशी कृतज्ञ राहणे हे प्रत्येक बालकाचं कर्तव्य आहे. आईचं ऋण तो कधी फेडू शकत नाही आणि आईप्रमाणेच आम्ही आपल्या शिवाजी महाविद्यालयाशी कृतज्ञ आहोत आणि जन्मभर राहू. माझ्या सर्व आत्ताचा इव्हेंट सांगतो, माझी मिसेस इतकी इगर होती की आपला व्हिडिओ मला दिसत नव्हता, तर ती आपलं माझा एक टोक आपल्या कानात लावून ऐकत. मग नवले सरांनी मला जरा सांगितलं बघ थोडस बाजूला, कारण व्हिडिओ रेकॉर्ड व्हायला. तर अशा प्रकारची आपुलकी आमची आपल्या शिवाजी महाविद्यालयाबद्दल. कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य डॉक्टर विनायकराव जाधव सर त्यांच्याशी माझं काही नातं आहेत. माननीय श्री डॉक्टर नवले सर, सर्व सन्माननीय प्राध्यापक वर्ग यांनी या मला बोलण्याची संधी दिली म्हणून मी त्यांचा सत्कारुणी आहे, त्यांचे आभार मानतो. मला उल्लेख करावा असा वाटतो या महाविद्यालयातील जे बॉडी मेंबर होते माननीय श्री अप्पारावजी पाटील तोंडचिरकर त्यांनीच जवळपास माझी स्वरीक सुद्धा केलेली आणि त्यांच्यामुळे माझा संसार फुललेला आहे हे मला शेवटी याचा उल्लेख करावा वाटतो. तर आपल्या सर्व जणांचे मी ऋण व्यक्त करून आता भानगड अशी आहे की तुमचं त्रुटी हुडकून काढावं म्हणलं तर सापडत
त्यामुळे मी काही आपल्याबद्दल त्रुटी सांगण्यात का मोठा नाही. त्यामुळं मी माझे दोन शब्द संपून माझं मनोगत संपलं असं सर्वांचे आभार मानून इथे सांगतो. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद कोयले सर, खूप छान तुम्ही तुमचे अनुभव शेअर केले. नक्कीच ते प्रेरणादायी ठरतील इतर पालकांसाठी वगैरे आमच्यासाठीही. यानंतर मी विनंती करतो दुसरे आपले गेस्ट आहेत मिलिंद राऊत, ज्यांचा परिचय कुणाळे सरनी करून दिला. एकेकाळचे एक व्यासपीठावरचे एक खूप मोठे कलाकार ज्यांनी महाविद्यालयाला विद्यापीठ पातळीवर घेऊन गेलं आणि एक मल्टीफेकेट अशी पर्सनॅलिटी आहे. अनेक क्षेत्रामध्ये तिने काम केलेलं आहे, करत आहेत. तर त्यांना विनंती करतो की वेळेअभावी आपलं म्हणणं जर थोडक्यात मांडा. मिलिंदजी प्लीज कॅरी ऑन आणि मराठीत बोला थोडं आपल्याला. गुड मॉर्निंग. मराठीत बोला थोडा, हिंदी वापरा थोडीशी आणि जिथं प्रसंग येते तिथे मराठी म्हटल्यावर अवघड जाते. ठीक आहे, सगळ्यांना माझं अभिवादन, नमस्कार. मी मिलिंद राऊत. मी ह्या सगळ्या लोकांना जेवढे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संसद सदस्य आहेत त्या सगळ्यांना नमस्कार करतो. सगळे शिक्षकांना नमस्कार करतो. माझे खास मित्र क्लासमेट आहे जाधव सर, जे प्रिन्सिपल आहेत ते माझे क्लासमेट आहेत, त्यांना नमस्कार करतो. आणि तुम्हा सर्व पालकांना माझ्या नमस्कार. चुकलं थोडस कारण की मराठी बरोबर येत नाही मला, तर चुकू शकते. मी आज इथे जे बोलवण्यात आलंय मला, मी यांचा आभार मानणं शक्यच नाहीये. किती पण आभार मानलो तर मी मानू शकत नाही, ते होतच नाही, कमी आहे ते. मी ह्या कॉलेजमध्ये 1975 पासून आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, धर्मेंद्र हा हिरो होता, तो जेव्हा स्ट्रगलिंग करत होता बांद्रेच्या एका हॉटेलमध्ये तो जेवायला जायचा, ते हॉटेलवाला त्याला उधारीत द्यायचं. त्यानं 300 रुपये त्याचे ठेवलेले धर्मेंद्रने, अजून दिले नाहीत. त्यांना म्हटलं तुला लाख नाही करोड देतो, पण ते 300 रुपये देणार नाही उधारी ते. आज तुम्हाला मी सांगतो की मी ह्या कॉलेजमध्ये शिकलोय, शिकलेलं आहे, अजून TC काढलेलं नाही मी, अजून त्या कॉलेजचं स्टुडंटच आहे मी. पण विदाउट TC आणि विदाउट एनी डॉक्युमेंट मी जितके पण जॉब्स केले, मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झालो, मी एरिया मॅनेजर झालो, रेफ्रिजरेटरचं गोदरेज रेफ्रिजरेटरचा सेल्स मॅनेजर होतो, महिंद्रा ट्रॅक्टरचा सेल्स मॅनेजर होतो. इतके मोठे मोठे जॉब केले, नंतर प्रिन्सिपल म्हणून मेरिटी फुडिंगला काम केलो. नंतर मी आता यांची रिक्वेस्ट आणि यांनी मला जबरदस्ती केली आणि मी आता विद्यावर्धनीत सोशल स्टडी आणि इंग्लिश शिकवतो. मला हे जे बनण्या आमच्या कॉलेजचे काही लेक्चरर्स जे त्यावेळेसचे होते, लतीफ सर, जामखंडे सर, पंडिया सर, अजून त्याच्यात फिजिक्सचे होते HD कुलकर्णी सर, ज्ञाते सर, हे सगळे जे इतकं प्रेम भरभरून दिले त्यांनी, इतकं भरभरून मला माझ्या त्या कलागुणांचं त्याला इतकं वाव दिले. मी सांगतो मी त्यावेळेस गॅदरिंग झाली की सगळेजण मला स्टेज 24 तास मोकळं राहायचं, मला मला काही करायचंय म्हटलं की 1 मिनिटात स्टेजवर. आणि त्याच्यामुळे मी टॉपचं सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह झालं, त्याच्यामुळे मी बढिया ऍक्टरही झालो, त्याच्यामुळे मी बढिया प्रिन्सिपलही झालो आणि आता बढिया टीचर पण झालो. एवढं हे फक्त ह्या कॉलेजच्या साह्यानं झालंय, ह्या शिक्षकांचे एवढे भारी मला भेटत नाही पुन्हा तशी माणसं. आणि आज जे शिवाजी कॉलेज आहे त्या शिवाजी कॉलेजमध्ये आजही हे सगळे शिक्षक प्रत्येक गोष्टीला मला मदत करतात. माझे विद्यार्थी जे आज शिवाजी कॉलेजमध्ये आहेत त्यांना काही अडचण आली की सगळेजण मदत करतात. मी तुम्हाला सांगतो या शिवाजी कॉलेज सारखं कॉलेज मला नाही भेटला दुसरं. इथे जितकं वाव मिळालंय मला तितकं वाव पुन्हा जीवनात कुणी देऊ शकलं नाही. माझी मुलगी, मोठी मुलगी प्रियंवदा राऊत, ती इथे BCOM केली, MCOM केली. MCOM डिस्टिंक्शन आहे. आज ती हैदराबादला कोऑपरेटिव्ह बँकेत काम करत आहे. माझी दुसरी मुलगी BSc केली इथे. ती प्रत्येक शिक्षक येऊन त्यांना मदत करतात. म्हणून मी म्हणतो ह्या कॉलेजला आपण, आणि आता जर पालक म्हणून मी ऍडवाइस द्यायचं म्हटल्यावर मला कुठे तर त्रुटी दिसतच नाही या कॉलेजमध्ये.
जिथे जात आम्हाला जे पाहिजे जसं दिसते जसं पाहिजे तसं मिळत आहे, त्याच्यात कुठे कमतरता नाहीये. शिक्षक स्वतःहून पर्सनल ट्रीटमेंट देतात एकेका विद्यार्थ्याला. काय अडचण आली तर येऊन सांगतेत, घरी येऊन सांगतेत. माझ्याकडे कवीटकर सर आले होते, अशोक पाटील सर आले होते, माझ्या मुलीचं काय ड्रॉबॅक्स आहे, कमतरता आहे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, घरी येऊन सांगून गेलेले. आणि आजही माझे जे टीचर्स आहेत, आज शिवाजी कॉलेजला सगळे जवळपास माझे मित्र परिवारच असल्यासारखे आहेत, आणि ते लोक आजही माझ्या पोरांचं विचारपूस करतात. हे आता असे टीचर्स असल्यावर मग जास्त बोलायची गरजच राहत नाही. मी कमजोर पडतो काही तर गोष्टी बोलायला, मला मराठी येत नाही, तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान आणि सर्व पालकांना म्हणेल, प्लीज सगळ्या टीचर्सला तुम्ही पर्सनली जाऊन भेटा, तुमची अडचणी सांगा. सर सगळे तुम्हाला मदत करणारे आहेत, आपला कॉलेज बिलकुल मदत करणार आहे. एक एक शिक्षक तिथला सेवक सुद्धा मदत करणार आहे. मी याच्यापेक्षा जास्त का पाहिजे अजून. यही बहुत है जो मिल गया सो मिल गया, इससे ज्यादा और कमी किती जरी केलं तर कमतरता वाटणार. पण आपण जितकं जास्त चांगलं करू शकतो तेवढं करायचा प्रयत्न करते, आणि हे सगळे करतात. हा तुम्हाला काही जे सचिव काय म्हणतात त्याला ऍडवाइसेस द्यायचे असतील तर दॅट्स दे आर देअर, ते सगळे आहेत तुमच्यासाठी आणि ते तुम्हाला मदत करतील याची मला 1001% खात्री आहे. एवढी चांगली शाळा, एवढी चांगली कॉलेज जे किसान शिक्षण प्रसारक मंडळाने दिले, शक्यता कमी आहे, फार कमी अशी मिळते. पर्सनल रिलेशन्स नाहीत टीचर्सचे स्टुडंट बरोबर, पण इथे आहे. मी पालक आहे तर पालक मला सुद्धा प्रत्येक गोष्ट बोलावून ती लोक आजी माझे आता जे विद्यार्थी तिथे ऍडमिट आहे त्या विद्यार्थ्याचे अडचणी ते मला सांगतात. माझी ते टीचर आहे त्यांचा, पालक तर नाही त्यांचा, पण त्यांच्याबद्दलची त्यांना माहिती आहे की हा राऊत सर स्टुडंट आहे, राऊत सर बोलले तर ऐकतील म्हणून ते मला बोलावून घेतात, सांगतात कसं करायचंय काय करायचंय. आम्ही विचार विनिमय करतो आणि मग मी तशी मदत पोरांनाही करतो. पण हे मदत करायला मला हे सगळे शिक्षक, ह्या प्रिन्सिपल, इथले सगळे ऑफिस मधले क्लर्क आणि सेवक धन्य आहे. मी तर धन्य म्हणतो. थँक्यू. जय महाराष्ट्र, जय हिंद. नवले सर अनम्यूट करा. हा डॉक्टर मिलिंदजी बहुत बहुत बढ़िया, बहुत बहुत शुक्रिया. वी आर थैंकफुल टू यू, यू टॉक द राइट फ्रॉम द कोर ऑफ योर हार्ट. थैंक फॉर तुमने बुलाया, इसके लिए बहुत धन्यवाद. इट्स ओके, वी आर प्रिविलेज टू हैव यू हियर. पवार सर काही चॅट आणि कोण रेज केलाय, हा पाटील पृथ्वीराज नावचे पालक आहेत, त्यांना एकदा बोलून बघा. आणि चॅट मधले 2-3 प्रश्न आहेत ते प्राचार्यांच्या काना म्हणजे घालूत, म्हणजे काय होईल की प्राचार्य ते शेअर करतील. त्यांच्या अध्यक्ष समारोपाला काही ठेवलं नाही पालकांनी, काही समस्या म्हणलेली नाहीत. एक मिनिट बघतो. पाटील पृथ्वीराज, पृथ्वीराज पाटील पालक, प्लीज व्हिडिओ ऑन करा आणि अनम्यूट करा. त्यानंतर मनश्री अनम्यूट करा आणि व्हिडिओ ऑन करा. आपोआप तुम्ही स्क्रीनवर याल. बोला सर, बोला सर. नमस्कार. हा नमस्कार सर. आपल्या कॉलेजच नाव पूर्वीपासूनच. हॅलो. हा बोला सर, बोला, येतोय आवाज. हा सर, आपल्या कॉलेजचं नाव पूर्वीपासूनच खूप प्रसिद्ध आहे आणि खूप शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर खूप चांगलं आहे. तुमच्या कॉलेजमध्ये बालाजी जुने जे होते ना, जुने सर म्हणजे मामा होता सर ते. व्हेरी नाईस, शिवानिवृत्त झाले ते आता. बरोबर. हो सर, हो सर. तर पूर्वीपासून आता मी उदगीर राहिल्यामुळं कॉलेज म्हणजे शिस्त कॉलेज चांगली आहे आणि कॉलेजमध्ये शिक्षण सुद्धा चांगलं आहे. त्याच्यामुळं माझी मुलगी मुक्रामबादला होती शाळेला, कॉलेजला, पण आता मुक्रामबादून मी आपल्या कॉलेजमध्ये टाकले सर.
व्हेरी नाईस. कुण्या वर्गाला आहेत सर आपले पाल्य? आपले पाल्य मुलगी कुण्या वर्गाला आहे म्हणलं? विज्ञान शाखेला, वाणिज्य शाखेला, कला शाखेला? कामाक्षी पाटील पुण्या वर्गाला. हा ठीक आहे, चालतंय. आपण आमचं कौतुक केल्याबद्दल आम्ही आपले आभार आहेत. कुठली सूचना असेल तर ते आम्ही अतिशय आदरानं स्वीकारू आणि गांभीर्याने विचार करतो. नाही आहे सर, कौतुक करण्यासारखं शिक्षण आहे सर आपल्या कॉलेजमध्ये सर. सर ओके, आणखीन एक आहे. धन्यवाद पटेल साहेब. सर मनश्रीजी, मनश्रीजी पुण्यातरी पल्ल्याच्या आई आहेत किंवा मनश्री अकाउंट न ते आई किंवा वडील त्यांनी जॉईन झालेत. व्हिडिओ ऑन करा किंवा ऑडिओ चालू करा तिथूनच. तुम्ही महिला असल्यामुळे आम्ही व्हिडिओ तुम्हाला बंधन करत नाही. बोला तुम्ही, बोला तुम्ही, अनम्यूट आहेत, बोला, बोला ताई. हा बोला तुम्ही. अध्यक्ष समारोपाला वेळ झालाय, अनम्यूट करा. आम्ही केला इकडे अनम्यूट, तुम्ही करा अनम्यूट तिथून. सर मी मनश्री कोहलीची आई बोलते. हा 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 ओके ओके, बोला बोला ताई, बोला तुम्ही. सर मी शिक्षिका आहे, मला वेळ वाहन आहे. ते कोणीच पालक बोलत नसल्यामुळे दोन गोष्टी बोलला माझी इच्छा झाली. तर मी त्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि आमचं पूर्णच परिवार तिथे शिकलेले आहेत. आणि शिवाजी कॉलेज हे आमचं हृदय आहे. पूर्ण खेडेगावातले जे काही विद्यार्थी आहेत ते आवर्जून आपल्या कॉलेजला येतात. का? पूर्वीपासूनच खूप सुख सुविधा, कसलीच अडचण, महिलांसाठी खूप सोयीस्कर कॉलेज आहे. आणि त्या कॉलेजमध्ये आता सध्या माझे भाऊच प्राचार्य आहेत, विनायकरावजी जाधव. मग एवढे कॉलेजेस सोडून जे आम्ही आमच्या मुली तिथं आणून ठेवतो, मुखेडला सर प्राचार्य आहे, तिथं सिनियर कॉलेज आहे, सगळं आहे, तरी पण मी माझी पहिली मुलगी तिथं ऍडमिशन दिले. एकदम व्यवस्थित रित्या तिचं बीएससी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल झालं, चांगले मार्क पडले. आणि कॉलेज बद्दल जी आवड निर्माण झाली, जे गुरुजन वर्ग आहे सर, ते शब्दात कौतुक करणं खूप कमी आहे. कारण लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल. तर सर आई वडील लांब राहतात, पण तिथल्या गुरुजनांनी इतकं माझ्या मुलींना प्रेम दिलं की मी कसलाही विचार न करता. आणि ती मुली तर बेसिक एवढं पक्कं झालेलं आहे सर. आज ती ज्ञानदीप अकॅडमीला आहे पुण्याला, 7 बॅचेसमध्ये ती प्रथम आहे सर. आज स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. आणि हे बीएससीचा अभ्यास चांगला झाल्यामुळं ती कुठेच डगमगत नाही. आम्हाला सर्वजण म्हणले तुम्ही हा निर्णय कसा घेतलात? तर सर शिवाजी कॉलेज इतकं सुंदर कॉलेज आहे, तिथं सगळ्या गोष्टी मिळतात सर. आणि लेकरावाला सर नुसतं शिक्षणच कामाचं नाही, तर तिथं आई वडिलांसारखं प्रेम दिलं जातं वेळोवेळी. आता आम्ही, मी एक शिक्षिका आहे सर, छोट्या मुलांना आम्ही जसं लक्ष देतो तसं तिथं मोठ्या मुलांना लक्ष देत. आव जाव घर तुम्हाला असं नाही. फर्स्ट इयर कॉलेजला गेली की लेकर का भीत नाहीत, पण तिथं भरपूर वैयक्तिक लक्ष देतात. कसलीही अडचण आली सर्व सर्व गुरुजनांचं तिथे लक्ष आहे, कसल्याही गोष्टीची कमतरता नाही. म्हणूनच मी दुसरी मुलगी तिथे ठेवले सर. कारण अनुभव हा विद्यार्थी मागितल्यान येत नाही सर. आपल्या कर्तव्यावर, आपल्या कामावर आपल्याला बक्षीस भेटतं. तर माझी मुलगी पहिली चांगल्या मार्कानं गेल्यामुळं दुसऱ्या मुलीलाही पण तिथं ठेवले. आम्हाला कसलीच अडचण नाही सर. सगळे आता हे भूतून भविष्यात हा करोना काळ आलेला आहे, यावरही आपण मात करू. आता ऑनलाईन शिक्षणाची तयारी चालू आहे. मुलीला ये म्हणलं तर सुद्धा ती येत नव्हती, पण आज आली आहे घरी. तर चांगलं शिक्षण आहे सर, कसल्याही त्रुटी आपल्या शिवाजी कॉलेजमध्ये नाहीत. सगळ्या पालकाच्या वतीनं मी सांगते, मला बोलावं वाटलं म्हणून मी आपला 2 मिनिट वेळ घेतले सर. कसलंच काही अडचण नाही. अशाच आमच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना, असेच आमचे लेकर जास्तीत जास्त येऊन आपल्या आमच्या लेकरावाला तुमच्याकडून मार्गदर्शन मिळो, हीच या ठिकाणी प्रार्थना करते. आणि मी स्वतःहून 2 गोष्टी बोलले, मला बोलण्याचा चान्स मिळाला, त्याबद्दल मी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे, सर्व टीमचे धन्यवाद मानून मी माझी जागा स्वीकारते. जय भवानी, जय शिवराय. आभारी आहे ताई आपला. आपण पालक पण आहात आणि तुमच्या अप्रिशिएशन आम्ही स्वीकारतो. अध्यक्ष समारोप करण्यासाठी प्राचार्यांना आमंत्रित करण्यापूर्वी 2-3 चॅट बॉक्स मधले प्रश्न आहेत पालकांचे, ते मी इथं तुम्हाला ऍड्रेस करतो. एक, कोरोना टेस्ट कॉलेजमध्ये चेक करता येईल का? नाही, कोरोना टेस्ट नाही, मात्र कोरोना वॅक्सिनेशनचे बरेचसे काम आमच्या महाविद्यालयात झालेले आहेत, पुढे बी आम्ही ठेवूत. त्यानंतर, ऑल द सिस्टम्स आर गुड अँड लायब्ररी फॅसिलिटी ऑफ युअर कॉलेज इज ऑल्सो गुड, थँक्स फॉर अप्रिसिएशन. पवार सरांच्या वतीनं मीच तुमचे आभार मानतो.
सर आरटीपीसीआर टेस्ट कॉलेजमधून करता येईल का? नाही, हो कॉलेजच्या समोर व्यवस्था झालेली आहे, कॉलेजमध्ये नाही आहे, कॉलेजच्या समोर ते आरटीपीसीआरची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. आणि या सगळ्या समस्या आम्ही तुमच्या ॲड्रेस केलेल्या आहेत, सगळे चॅटमधले केलेले आहेत, ओरली केलेले आहेत. आणि एकूण असं दिसतंय की यू आर व्हेरी हॅपी अँड कंटेंटेड विथ अवर कॉलेज अँड ऑल द सपोर्ट सर्व्हिसेस अँड द फॅसिलिटीज अँड टीचिंग लर्निंग प्रोसेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर. वी आर थँक्यू. मी आता माननीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात अध्यक्ष समारोप करा, त्यानंतर पवार सर आभार प्रदर्शन मानतील, आभार प्रदर्शनानंतर समारोप राष्ट्रगीताना होईल, त्याचा व्हिडिओ इथं स्क्रीन केला जाईल. आपण जागेवरच व्हिडिओवाल्यांनी उभा राहायचं, पण उभारताना जर डायमेन्शन बदलत असेल तर बैठे सावधान मधून फक्त राष्ट्रगीतानं सांगता होईल, सूचना करत आहे फक्त आपल्याला. माननीय प्राचार्य अध्यक्ष समारोप. अच्छा, कार्यक्रमासाठी उपस्थित पालक सर थोडं व्हिडिओ माग मागव सर थोडं. राईट. अच्छा, पालक मेळाच्या निमित्ताने उपस्थित पालक प्रमुख वक्ते रत्नाकरजी कोहिले सर, दुसरे माझे वर्गमित्र मिलिंदजी राऊत, या पालक मेळाला उपस्थित इतर पालक कोहिलेताई, सुराजी पाटील आणि इतर सर्व पालक, माझ्या महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि मित्र हो. खरं म्हणजे जवळपास 40-45 वर्षापासूनचा इतिहास माझे वर्गमित्र असलेल्या राऊत सरांनी मांडला, महाविद्यालयाबद्दल चांगलं मत व्यक्त केलं. ते माझे मित्र आहेत, दररोज माझी त्यांची एकदा तरी भेट होते. महाविद्यालयाबद्दलच्या ज्या काही सूचना आहेत ते ऑफ द रेकॉर्ड का होत नाही किंवा कधी कधी महाविद्यालयात येऊन ते देत असतात, आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. ते पद्माकरजी कोहिले सरांनी हे चांगलं महाविद्यालयाबद्दलचं मत व्यक्त केलं. आणि खरं म्हणजे महाविद्यालयाचं बद्दलच चांगलं मत मांडणं म्हणजे एक प्रेरणा देणं प्राध्यापकाला, इथल्या कर्मचाऱ्याला एक प्रकारची ऊर्जा निर्माण त्यात होते. त्याचबरोबर पालकांमधनं कोहिलेताईंनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं. या ठिकाणी विद्यार्थ्याची नुसती शैक्षणिकच नाही तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट करून घेतले जाते, शिक्षणाव्यतिरिक्त सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. त्यांचा पूर्ण परिवारच त्या निमित्तानं या महाविद्यालयातनं आपल्या संस्थेतनं शिक्षण घेतलंय, त्यांचं मी तोंड भरून कौतुक करतो. त्याचबरोबर पृथ्वीराज पाटलांनी महाविद्यालयात असलेली शिस्त, महाविद्यालयात जाणारं चांगलं शिक्षण, प्राध्यापकाचं, कर्मचाऱ्यांचं, विद्यार्थ्यासोबतचं वर्णन याबद्दल चांगलं मत प्रदर्शन केलं. याही पुढे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की महाविद्यालयाबद्दल कुठली अडचण, कुठली शंका, कुठल्याही सूचना असतील तर त्या स्वागतार्थ आहेत, ते पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. इथून बोलत असताना किंवा आपल्याकडनं जरी काही सूचना आल्या नसत्या, आम्हाला आमची काही वीकनेस सुद्धा माहिती आहे, त्यावरही आमचं प्रत्येकाचं, प्राध्यापकांचं, मॅनेजमेंटचं आमच्या चर्चा होत असते. आम्ही मॅक्झिमम तसंच चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न प्राप्त परिस्थितीमध्ये करत असतो. ऑनलाईन शिक्षणाबद्दलचाही प्रश्न ज्या वेळेला आला, ऑनलाईनबद्दल सर्व प्राध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्याबद्दलचं रेकॉर्ड सुद्धा मेंटेन करायचं आहे. आणि हे सर्व जे केलेलं आहे विद्यार्थ्यासाठी ते आम्हाला विद्यापीठाला, जॉईंट डायरेक्टर ऑफिसलाही कळवायचं आहे. पण सर्व प्राध्यापक ऑफलाईन असत असताना जवळपास 90% सिलेबस त्यांनी कम्प्लीट केलेला आहे. त्या व्यतिरिक्त प्रश्नपत्रिका सोडवून घेणे, एमसीक्यू पद्धतीची तयारी समजा परीक्षेच्या निमित्तानं करून घेणं हे प्राध्यापक करतच आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोबाईल वरती त्यांना दिलेल्या लिंक वरती जाऊन सतत प्राध्यापकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू. त्या व्यतिरिक्त समजा कुठली शंका असेल तर माझ्या महाविद्यालयाचे प्राध्यापक निश्चितच आपल्या सर्व शंकांचं निरसन करतील, एवढंच या निमित्ताने बोलतो. आणि आपल्या सर्वांचे माझ्या वतीने मी आभार मानतोय, आभाराची प्रक्रिया नंतर होईलच, पण प्राचार्य म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानून माझा अध्यक्ष भाषण इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आमचे आयक्यूसी कोऑर्डिनेटर पवार सरांना विनंती करतो आपण औपचारिक आभार मानावे. त्यानंतर राष्ट्रगीत इथं स्क्रीनिंग होईल, त्याचा प्रोटोकॉल बैठे सावधानमध्ये सुद्धा आपण तुम्हाला म्हणायचं नाही, लता दिदीच्या आणि ग्रुप ऑफ आपल्या एका सिंगरनी गायलेला आहे, तुम्ही फक्त शांतपणे बसायचं बैठे सावधान इकडे सावधान. थँक्यू सर. थँक्यू. शिवाजी महाविद्यालय उदगीर
तर्फे आयोजित पालक मेळावा 2021-22 या मेळाव्याचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही ए जाधव सर यांचे मनपूर्वक आभार. तसेच आजच्या या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्राध्यापक पद्माकर कोयले सर व श्री मिलिंद राऊत सर या दोघांनीही आमचं निमंत्रण स्वीकारलेलं आहे व आमचं कौतुक केलेलं आहे. आमच्या चांगल्या गुणांची या ठिकाणी प्रशंसा केलेली आहे, त्याबद्दल दोघांचेही मनपूर्वक आभार सर. तसेच आदरणीय कोयलेताई व आदरणीय पृथ्वीराज पाटील सर, आपण दोघांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर उपस्थित सर्व पालकांचे मी महाविद्यालयातर्फे आभार व्यक्त करतो. याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही जगताप सर व डॉक्टर आर एम मांजरे सर या दोघांचेही आभार. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्रबंधक बी के पाटील सर यांचे आभार. तसेच या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉक्टर नवले सर, डॉक्टर डी बी कोनाळे सर व डॉक्टर एस व्ही चाटे सर. मला माहिती आहे की आपण गेली 10 दिवस झालं या कार्यक्रमाचं सर्व नियोजन करतायत. नवले सर वेगवेगळे फ्लायर बनवलेत, व्हिडिओ बनवले, त्याचबरोबर 2-3 मीटिंग झाल्या आमच्या, नोटिसेस सरांनी वारंवार आम्हाला पाठवलेल्या आहेत, त्याबद्दल नवले सरांचे विशेष आभार व त्यांचे सहकारी डी बी कोनाळे सर व डॉक्टर एस व्ही चाटे सर या दोघांचेही विशेष आभार. त्याचबरोबर सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून अध्यक्षाच्या परवानगीनंतर व राष्ट्रगीता जनगणमनगीनायक जय हे भारत भाग्य विधाता चल जल दितरंग तव शुभ नाम जगे तब शुभ आशीष मांगे गाहे तव जय धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार म्हणून प्राचार्याच्या परवानगीने ऑनलाईन मीटिंग क्लोज करत आहे. धन्यवाद. थँक्यू.